मित्रांनो, वोकल फॉर लोकल स्ट्रीट फूड मध्ये सगळ्यांचे स्वागत। कारण या व्लॉग मध्ये आपण जोरदार आणि मजेशीर गोष्टी कव्हर करत आहोत। तर आज भेट देणार आहोत माहीम मच्छिमा नगर मधल्या सुरू झालेल्या चवदार खवयांचे सोबती या स्नॅक्स जॉईंट बद्दल। इथे तरुण तरुणीचे आवडते मेनू आहेत जे खाऊन तुम्ही नक्कीच एक सुखद अनुभव घेणार आहात, कारण तो अनुभव मी घेतलाय चिकन फिंगर खाऊन। तर चला भेटूया कोकणातल्या तरुणाला म्हणजेच प्रवीण देवरुखकरला। त्याचं सर्वप्रथम मला अभिनंदन करावंसं वाटतं एक मराठी तरुण म्हणून, कारण आता मराठी पाऊल पडलेलं थांबणार नाहीये। आपले जे शिजवान चटणी वगैरे असते ते आपण घरीच बनवतो सगळी। अच्छा। आणि त्यात कोणतंही प्रकारचा कलर वगैरे आपण टाकत नाही, ओरिजिनल रेड मिरची आणि ग्रीन मिरचीची आपण ती कॉम्बिनेशन, म्हणजे सगळं ऑर्गेनिक आहे, असं केमिकल नाही। केमिकल नाही, शिजवान चटणी ऑर्गेनिक। पण हे नूडल्स जे दिसत आहेत त्याला ऍक्च्युली आपण कलर वापरला नाहीये बिलकुल। बरोबर। आपण जो आपला घरचा मसाला असतो रेड आणि काली मिरी पावडर वगैरे ह्याच्यात सगळं आपण त्याला बॉईल करतो। व्हेरी गुड। आणि बॉईल करताना आपण त्यात शिजवण चटणी वापरतो, त्याच्यामुळे त्याला एक वेगळीच चव असते। एक ऑर्डरला प्रोसेस करायला किती वेळ लागतो साधारण? तरी 10 ते 15 मिनिट। ओके। आणि गरमागरम फ्रँकी? हो। आणि हा लज्जतदार चवदार खवयांचे सोबतीचा मेनू, फॅन्टॅस्टिक फूड आयटम आहे, खूप मजा येईल खायला। कारण की ह्याच्यामध्ये फ्युजन केलेलं आहे, नाव मराठी आहे आणि सगळे फिरंगी खाद्य इथे ठेवलेले आहेत आणि त्याला तडका दिलाय आपल्या मराठी मसाल्यांनी। दुकानाबाहेर जमलेली गर्दीच सांगते की कशा पद्धतीचं खाद्य इथे मिळत असेल। मित्रांनो, वोकल फॉर लोकल या स्ट्रीट फूड मध्ये आपण भेटत आहोत प्रवीण देवरुखकरला। नमस्कार प्रवीण, जरा मास्क थोडा घेशील, लोकांना दिसू दे कोण आहे प्रवीण। तर प्रवीण, हा व्यवसाय तू कधी सुरू केला? चवदार खवयांचे सोबती येता मला 2 महिने कंप्लीट होतील या 16 तारखेला। पहिला मी ॲक्च्युली एक जॉब करत होतो, पण लॉकडाऊनमध्ये तो जॉब माझा गेल्यामुळे मग मी विचार केला की काहीतरी करायला हवं म्हणून। आणि मला ॲक्च्युली पहिल्यापासूनच फार आवड होती म्हणजे कुकिंग करणं, आणि थोडंसं नॉलेजही होतं माझे जॉब, मी ऑलरेडी पहिला जॉब केलेले, त्याच्यामुळे मी विचार केला मग त्यातच आपण पुढे करिअर करूया। बरोबर। आणि मग हा व्यवसाय सुरू केला। बरोबर। म्हणजे कुकिंगचा अनुभव आधीपासून आहे? हो हो, कुकिंगचा अनुभव अगोदर। म्हणजे नाव एवढं मराठमोळं आणि खाद्य सगळं वेस्टर्न आणि फिरंगी आहे, त्याचं कारण काय? फ्युजन आहे ऍक्च्युली, बनवण्याची पद्धत आपली सगळी माझी इंडियनच आहे। अच्छा। ते कसं काय? स्पायसेस वापरतो ते पण सगळे आपले इंडियनच आहेत। ओके। आणि जरी शिजवान चटणी ही इंडियन नसली तरी पण ती जी बनवण्याची पद्धत आहे ती आपली इंडियनच आहे, भारतीयच आहे, त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन समजूया आपण। खाद्य जरी फिरंगी असलं तरी त्यामधली चटणी ही महाराष्ट्रीयनच आहे। हो, नक्की। तर प्रवीणने खूप चांगले पदार्थ ठेवले। प्रवीण, तुझा युनिकनेस काय आहे या या शॉपमधून? एखाद्याने एखादा खाद्यपदार्थ घ्यावा तर तो कुठचा? चिकन फिंगर, म्हणजे आता हे मी सांगत नाही आहे, ॲक्च्युली माझा खप सांगतोय त्या पदार्थाचा। ओके।
मी माझ्या पद्धतीने जे बनवतोय तेच बनवतोय, असं मी काही आता वेगळं करायचा अजून प्रयत्न केलेला नाहीये. जी माझी बनवण्याची पद्धत होती जी पहिल्या दिवशी आणि आतापर्यंत ती सेम आहे, फक्त जो मला रिस्पॉन्स मिळाला आहे आपल्या इथल्या खवय्यांकडून बरोबर, त्याच्यामुळे मला असं वाटतं चिकन फिंगर माझी स्पेशालिटी आहे असं मी म्हणेन. ओके, आणि जरूर ट्राय करावी अशी माझी इच्छा आहे आपल्या किशमाई कॉलनीतल्या आणि इव्हन अजून असतील त्यांनी. तर माई मच्छिमा नगरमध्ये आपल्या शिवसेना शाखेच्या समोर अगदी समोर आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं चवदार खवय्यांचं स्नॅक शॉप चालू झालेलं आहे. त्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ इथे मिळत आहेत, व्हेज नॉनव्हेजचं फ्युजन, आणि त्याबरोबर तुम्हाला थोडं वेस्टर्न फूड मिळत आहे, पण त्याबरोबर त्याच्यामध्ये महाराष्ट्राची चव तुम्हाला नक्कीच जाते. मधल्या तरुण पिढीला मला आवाहन करायचं आहे की जे काही तुम्ही खाद्यपदार्थ बाहेर जाऊन खाता तर एकदा चवदार खवय्यांच्या सोबतीमध्ये या आणि त्या ठिकाणी तुम्ही चव घ्या आणि त्याच्यानंतर ठरवा तुम्हाला बाहेर जायचं आहे की नाही. तर प्रवीण, तुम्हाला काही विनंती करायची वाटते का आपल्या माईमधल्या लोकांना? मी एकच विनंती करीन आपल्या माईमधल्या सगळ्या खवय्यांना की त्यांनी एकदा यावं, एकदा इथली चव चाखावी आणि मग ठरवावं की ते कसं आहे. मी 101% गॅरंटी देईन की त्यांना चव नक्की आवडेल माझ्या इथली, आणि त्या गोष्टीची म्हणजे मला नंतर पुन्हा परत सांगण्याची गरज पडणार नाही, ते रेग्युलर येत राहतील एवढी 100% गॅरंटी आहे माझ्याकडे. तर मी फक्त एवढीच विनंती करतो की मराठी उद्योजक आलेला आहे आणि त्याचे नवीन कॉन्सेप्ट घेऊन आला आहे. लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती झाली, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामध्ये प्रवीणने हा धडा घेतला आणि खंबीरपणे उभा राहिला आणि हा त्याने व्यवसाय सुरू केला. तर अशा मराठी मुलाला नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून साथ द्यायला हवी आणि सगळ्यांनी एकदा तरी व्हिजिट करावं चवदार खवय्यांच्या सोबतीमध्ये की जिथे तुम्हाला अशा प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील.